नमस्कार, मी भास्कर म्हात्रे, जनरल सेक्रेटरी नवी मुंबई कोऑपरेटिव हाउसिंग फेडरेशन। आपणास माहिती असेलच की 250 पेक्षा कमी सदस्य संख्या असलेल्या गृहनिर्माण संस्थेचे इलेक्शन हे संस्था स्तरावरच घ्यायचं अशी एक नियमावली सहकाराने प्रसिद्ध केलेली आहे। आणि त्या नियमानुसार सोसायटीने इलेक्शन ऑफिसरची नेमणूक करायची आहे, परंतु त्या इलेक्शन ऑफिसरने फेडरेशनकडून, डिस्ट्रिक्ट फेडरेशनकडून ट्रेनिंग घेणं हे त्यांच्यावर बंधनकारक आहेत। बऱ्याचशा डिस्ट्रिक्ट फेडरेशनने ट्रेनिंग ऑलरेडी स्टार्ट केलेलं आहे, परंतु महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट हाउसिंग फेडरेशनने एक ॲप तयार केलेलं आहे आणि त्या ॲपचं उद्घाटन सहकार आयुक्त श्रीयुत कवडे साहेब आणि अनास्कर साहेबांनी त्याचं उद्घाटन केले। त्या ॲपबद्दलची संपूर्ण माहिती त्या ॲपचे निर्माते श्रीप्रसाद परब साहेबांना आज आपण इथे आमंत्रित केले आहेत। तरी श्रीप्रसाद परब साहेबांना मी विनंती करतो की आज महाराष्ट्रातल्या गृहनिर्माण संस्थेमध्ये जे पदाधिकारी आहेत, जे सभासद आहेत, त्यांना ह्या ॲपबद्दल संपूर्ण अशी माहिती द्यावी। धन्यवाद म्हात्रे साहेब। आणि ह्या ॲपची माहिती जाणून घ्यायच्या अगोदर आपण थोडंसं ह्या ॲपची पार्श्वभूमी, म्हणजे ह्या ॲप निर्मितीची पार्श्वभूमी जी आहे ती जाणून घेऊया। जसं आपण सर्वच जाणतो की 6 एप्रिल 2021 स्टेटनी आपल्याला नोटिफाय करून इलेक्शन रूल्स जे आहेत ते आपल्यासमोर दिलेले आहेत आणि त्या इलेक्शन रूल्समध्ये आपल्याला रिटर्निंग ऑफिसर, इलेक्शन ऑफिसर अपॉइंट करायच्या 2 पर्याय आपल्याला दिलेले आहेत। ते 2 पर्याय कोणते? तर पहिला, आपला आपल्याचपैकी एक मेंबरला आपण रिटर्निंग ऑफिसर म्हणून नियुक्त करू शकतो किंवा आपल्याला पॅनलवरच्या रिटर्निंग ऑफिसरला देखील घेता येईल। ह्यासाठी सपरेट व्हिडिओ जो आहे तो आपण ऑलरेडी ॲपमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड ऑलरेडी केलेला आहे। मग रिटर्निंग ऑफिसरचं 6 एप्रिल 2021 जे नोटिफिकेशन आहे आणि मग त्या नोटिफिकेशनच्या अनुषंगाने रिटर्निंग ऑफिसरची नियुक्ती आहे, त्या अनुषंगाने डिस्ट्रिक्ट फेडरेशनकडनं ह्या सर्व रिटर्निंग ऑफिसर्सना ट्रेनिंग घेणं हे मॅन्डेटरी आहे, अनिवार्य आहे। आणि मग हे ट्रेनिंग जे आहे ते सर्व डिस्ट्रिक्ट फेडरेशन्सनी आपापल्या पद्धतीने सुरू केलं होतं आणि त्यावेळेला बऱ्याचशा क्वेरीज ज्या आहेत त्या स्टेट हाऊसिंग फेडरेशनकडे येत होत्या की तुम्ही हे ऑनलाईन पद्धतीने आणि एकदम सोप्या आपल्या आपल्या वेळेप्रमाणे आम्हाला पाहता येईल अशी एक डिमांड जी होती ती सर्व मेंबर्सकडनं आपल्याकडे होती। आणि म्हणून महाराष्ट्र स्टेट हाऊसिंग फेडरेशननी हा ॲपची जी आहे ती निर्मिती केलेली आहे। आणि जसं आपण जाणता, मग अशी म्हात्रे सरांनी आपल्याला ऑलरेडी सांगितलेलं आहे की त्या ॲपचं जे इनॉग्रेशन आहे ते माननीय आपले सहकार आयुक्त अनिल कवडे सर ह्यांनी केलेलं आहे आणि माननीय आपले विद्याधर अनास्कर साहेब जे आहे त्यांनी ह्या ॲपचं जे आहे ते इनॉग्रेशन 6 सप्टेंबर 2021 केलेलं आहे। आणि त्या अनुषंगाने हा जो ॲप आहे हा आता आपण लोकार्पण केलेला आहे। मग हा ॲपची आता थोडीशी माहिती जी आहे ती आपण जाणून घेऊया। सर्वप्रथम या ॲपमध्ये कंटेंट्स काय आहेत ते आपल्याला पाहायचं आहे। मग ह्या ॲपमध्ये कंटेंट्स आहेत, आपण ॲपमध्ये सुरुवातीला जर आपण हा ॲप गुगल प्ले स्टोरवरून डाउनलोड केला, इलेक्शन CHS ट्रेनिंग असं ह्या ॲपचं नाव आहे आणि इलेक्शन CHS ट्रेनिंग असं आपण प्ले स्टोरमध्ये अँड्रॉइड फोन्समध्ये आपण जर टाईप करून गुगल प्ले स्टोरवरून हा ॲप डाउनलोड केला, मग डाउनलोड केल्यावरती सुरुवातीला आपल्याला ते दोन वेळा आपले नंबर्स विचारतात, 2 वेळा OTP असं 2-point सिक्युरिटी चेक आहे आणि मग नंतर आतमध्ये शिरकाव केल्यावरती काही फ्री कंटेंट्स आम्ही त्या ॲपमध्ये दिलेले आहे। फ्री कंटेंट्स म्हणजे मग फ्री कंटेंट्समध्ये मग रिटर्निंग ऑफिसरचा एक छोटासा व्हिडिओ आहे की रिटर्निंग ऑफिसरची नियुक्ती कशी करावी त्याचा एक व्हिडिओ दिलेला आहे, किंवा आपलं जसं मागे July 2021 जे ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने 97 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंटवरती वर्डिक दिलं होतं ते वर्डिक देखील त्याच्याबद्दलची थोडीशी माहिती त्या व्हिडिओ स्वरूपामध्ये आम्ही त्या फ्री कंटेंटमध्ये दिलेली आहे। आणि त्यानंतर तिथे पे करून आपण जेव्हा आतमध्ये शिरकाव करतो, आपल्या कोर्समध्ये शिरकाव करतो, तर कोर्समध्ये हे जे 6 एप्रिल 2021 स्टेटनी जे नोटिफाय करून रूल्स आपल्या समोर ठेवलेले आहेत त्या रूल्सचं जे सोप्या करून त्याचं जे रूपांतर आहे ते व्हिडिओजच्या मार्फत आम्ही तुम्हाला तिथे एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे आणि ते चॅप्टर वाईज त्याचं विभाजन केलेलं आहे। म्हणजे Chapter 1 इंट्रोडक्शनचा आहे, Chapter 2 जो आहे तो डेफिनेशन्सचा आहे, Chapter 3 हे एंटायर इलेक्शन प्रोसेस आहे आणि Chapter 4 आहे केस स्टडी। मग हे मराठी लँग्वेजमध्ये आणि इंग्रजी लँग्वेजमध्ये असे दोन्ही प्रमाणे हे 4 चॅप्टर जे आहेत ते आपण त्या कोर्समध्ये एस्टॅब्लिश केलेले आहेत, प्लस काही सिलेबस म्हणजे जे आपण पुस्तिका काढलेली आहे स्टेट हाऊसिंग फेडरेशननी त्या पुस्तिकामधला जो प्रत्येकाचा भाग आहे, Chapter 1 भाग आहे तो Chapter 1 व्हिडिओ बरोबर आपण त्याला अटॅच केलेला आहे। असे प्रत्येक चॅप्टरचा जो भाग आहे तो त्या सिलेबसचा त्या आपण त्या व्हिडिओजना लिंक केलेला तिथे ठेवलेला आहे। आणि
या व्हिडिओज मधलं हे जे कंटेंट आहे हे कंटेंट आपल्याला काही सिक्युरिटी कारणामध्ये ज्या वेळेला आपण ऍप डाऊनलोड करू तेव्हा विदिन 7 डेज आपल्याला हे कंटेंट पाहायचं आहे. 7 डेज हे कंटेंट तुमच्या ऍपमध्ये उपलब्ध तुम्हाला राहणार आहे. आणि मग कन्क्लूड करताना आपल्याला आता हे पाहावं लागेल की आता रिटर्निंग ऑफिसरचं ट्रेनिंग घेण्यासाठी आपल्याकडे 3 पर्याय उपलब्ध आहेत. 3 पर्याय म्हणजे पहिला पर्याय जो आहे तो ऑफलाईन ट्रेनिंग डिस्ट्रिक्ट हाऊसिंग फेडरेशनने जे सुरू केलेलं आहे ते, किंवा ऑनलाईन लाईव्ह ट्रेनिंग जे आहे जे रविवारचं कंडक्ट होतं किंवा शनिवारचं कंडक्ट होतं डिस्ट्रिक्ट हाऊसिंग फेडरेशन मार्फत, ते ऑनलाईन लाईव्ह ट्रेनिंग देखील उपलब्ध आहे. आणि तिसरा जो पर्याय जो आपण आता ऍपद्वारे आपण घेत आहोत तो आहे ऑनलाईन ट्रेनिंग, पण तो आपल्या वेळेप्रमाणे आपण केव्हाही तो व्हिडिओज पाहू शकतो आणि ते ट्रेनिंग घेऊ शकतो अशी सुविधा देखील आपण ही उपलब्ध करून दिलेली आहे. मग शेवटला आपल्याला हे सांगायचं आहे की ज्या वेळेला आपण ऍपद्वारे हे ट्रेनिंग घेत आहोत आणि आपल्या वेळेनुसार आपण ते ट्रेनिंग कंडक्ट करत आहोत, तर मग त्यावेळेला जे क्वेश्चन आन्सरचं सेशन आहे ते आपण दर महिन्याला 1 सेशन आपण ठेवणार आहोत. मग त्या महिन्यामध्ये जेवढ्या लोकांनी ह्या ऍपद्वारे रजिस्टर्ड करून तो कोर्स जो आहे तो पाहिलेला आहे, तर मग त्या कोर्ससाठी त्यांना जे काही क्वेश्चन आन्सर्स आहेत त्यांनी त्या आमच्या ऍपमध्ये जो ईमेल आय डी दिलेला आहे त्या ईमेल आय डीवरती ते क्वेश्चन्स त्यांनी पाठवून द्यावेत. आणि मग त्या सेशनमध्ये ऑनलाईन लाईव्ह सेशनमध्ये जो आपण महिन्याला एकदा कंडक्ट करणार आहोत त्यावेळेला हे सर्व मेंबर्स जे आहेत ज्यांनी लास्ट मंथमध्ये रजिस्टर केलं होतं ते सर्व मेंबर्स इथे पार्टिसिपेट करू शकतील आणि त्या पार्टिसिपेशनमध्ये त्यांना त्या क्वेश्चन्सचे आन्सर्स जे आहेत ते आम्ही प्रोव्हाइड करायचा प्रयत्न करू. लाईव्ह सेशनमध्ये आम्ही त्यांचे डाऊट्स रिझॉल्व्ह करायचा प्रयत्न करू. तर ही एक छोटीशी माहिती होती आपल्या ऍपची. गुगल प्ले स्टोर ऍपमध्ये इलेक्शन CHS ट्रेनिंग नावाचा जो ऍप आहे त्याची एक छोटीशी माहिती देण्याचा आम्ही एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. मी सर्वांना इथे थँक्यू धन्यवाद म्हणतो आणि इथे हा व्हिडिओ थांबवतो.